नमस्कार, झकास रेसिपीमध्ये आज आपण तूप कसं बनवतात ते पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं भरून दही घेतलेलं आहे आणि ते दही मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे। आता मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे। 2 ते 3 मिनटं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। आता हे फुल क्रीमी टाईप झालेलं आहे दही। आता त्याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी ओतत आहे आणि परत मिक्सरला 5 मिनिट फिरवून घेत आहे। मी खोलून दाखवते तुम्हाला। वाव, बघा एकदम मस्त असं लोणी तयार झालेलं आहे आणि ताक पण एका साईडला झालेलं आहे। एकदम आपलं परफेक्ट असं लोणी तयार झालेलं आहे आणि ते मी एका पातेल्यात काढलेलं आहे। आता शिल्लक राहिलेलं दही पण मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे। सुरुवातीला 2 ते 3 मिनटं अगोदर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। बघा हे पण क्रीमी टाईप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी ओतत आहे आणि परत 5 मिनिट मिक्सरला फिरून घेणार आहे। वाव, बघा हे पण खूप छान झालेलं आहे। आता ते पण मी एका पातेल्यात काढून घेते। आता हे जे लोणी आहे ना ते मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि ते पातेले मी स्टीलचं घेतलेलं नाही आहे, जर्मनचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यात मी तूप कढवणार आहे। तर मी लोणी सगळं काढून घेते त्याच पातेल्यामध्येच। आता आपलं लोणी पातेल्यात काढून झालेलं आहे सगळं। तूप बनवण्यासाठी दही कसं बनवतात त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत एक शेअर केलेली आहे। ताक पण तयार आहे एकदम घट्ट सरसर कढी बनवण्यासाठी। आता मी लोणी धुवून घेत आहे। लोणी 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। लोणी का धुवून घ्यायचं, कारण का त्याच्यातला आंबटपणा सगळा जाण्यासाठी लोणी धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने। आणि जास्त दिवस तूप टिकतं पण म्हणून अगोदर आपण 2 ते 3 पाण्याने लोणी धुवूनच घ्यायचं शक्यतो। आता लोणी अजून एकदा मी धुवून घेणार आहे पाणी ओतून। आपलं लोणी धुवून तयार झालेलं आहे। आता मी गॅसवरती पातेले ठेवते लोणीचं। आता हे लोणी वितळायला लागलेलं आहे बघा, आणि मी मीडियम गॅस ठेवलेला आहे। तर मोठा नाही गॅस ठेवायचा, कारण का मोठा जर गॅस ठेवला तर उतू जातं। मीडियम गॅस ठेवायचा आणि जास्त बारीक पण नाही करायचा, मीडियमच ठेवणार आहे मी। तर आपलं तूप तयार होत आलेलं आहे। वाव, मस्त आता आपलं एकदम झकास तूप तयार झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि 4 ते 5 तुळशीचे पाने धुवून टाकलेली आहेत। तर तुळशीचे पानं मी का टाकलेले आहेत, तर तूप आपलं खराब होऊ नये म्हणून टाकलेलं आहे। आता एक मी काचेची भरणी घेतली आहे, तूप थंड पण झालेलं आहे आणि एका गाळणीने मी तूप भरणीमध्ये गाळून घेत आहे। बघा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं तूप तयार झालेलं आहे। एकदम झकास झालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे तुपाला। आणि परत मी तुळशीचं पानं तुपामध्ये टाकत आहे आणि कमीत कमी 2 महिने तरी तूप हे टिकतं। एकदम सुपर मस्त आणि झकास झालेला आहे। आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।